अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. गलाई बांधवांचं योगदान अभिमानास्पद, API प्रदीप झालटे. तामिळनाडू आणि पॉंडेचेरी गलाई बांधव ग्रुपच्या वतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन प्रदान. गलाई बांधवांचे योगदान खूप मोठे आहे, तसेच त्यांना मायभूमीच्या ऋणाची जाणीव आहे. त्यांचे काम अभिनंदनीय आणि स्तुत्य असल्याचे गौरव उद्गार API प्रदीप झालटे यांनी काढले. ते विटा येथे पंचफुला मंगल कार्यालयात पार पडलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन प्रदान सोहळ्यात बोलत होते. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे व ज्येष्ठ गलाई बांधव बळवंत भाऊ जगदाळे उपस्थित होते. सध्या कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन अभावी अनेक लोकांचे जीव जात आहेत. या लोकांचे जीव वाचले जावेत यासाठी तमिळनाडू आणि पॉंडेचेरी गलाई बांधव संघटना धावून आली आहे. नेहमीच आपल्या मायभूमीसाठी व त्यांच्या अडचणींसाठी धावून येणाऱ्या गलाई बांधवांनी एकत्र येत आपल्या लोकांचे जीव वाचावेत या हेतूने 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड मशीन वज्रधारी फाउंडेशन कडे सुपूर्द केल्या. विटा येथील पंचफुला मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक प्रदीप झालटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे व ज्येष्ठ गलाई बांधव बळवंत भाऊ जगदाळे यांच्या हस्ते या मशीन प्रदान करण्यात आल्या. आज गलाई बांधवांचे व्यवसाय अडचणीत असतानाही आपल्या भागाच्या मदतीसाठी धावून आले आहेत. स्वतः अडचण बाजूला ठेवून कोरोनाच्या काळात आपल्या बांधवांचे ऑक्सिजन अभावी जीव जाऊ नयेत यासाठी ते मदतीला पुढे आले आहेत. गेल्या काही दिवसात गलाई बांधवांच्या मदतीचा ओघ सुरूच आहे. आज तामिळनाडू आणि पॉंडेचेरी गलाई बांधव संघटनेच्या वतीने 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड मशीन प्रदान करण्यात आल्या. यावेळी धनाजी शेठ शेळके, पांडुरंग शेठ सुर्वे, निवृत्ती शेठ, कोईमतूरचे विठ्ठल नारायण पाटील, संजय शिवाजी लाड, संजय तुकाराम माळी, मीत पाटील, प्रसाद यादव मदुराई येथे, राजूभाऊ सुर्वे आर्णीचे, विजय गणपतराव पाटील आर्णीचे, मराठा गोल्ड व सिल्वर रिफायनरी असोसिएशन चेन्नई व महाराष्ट्र मित्र मंडळ ट्रस्टच्या चेन्नईच्या वतीने संदीप भीमराव साळुंखे, अंकुश जाधव, सूरज थोंडीराम घाटगे धर्मपुरीमधून, आनंद शेठ शिंदे, वाय शंकर शेठ, पी शंकर शेठ मदुराई मधून, अरुण दादा सूर्यवंशी, विजय भाऊ जमदळे आदी गलाई बांधव उपस्थित होते. उपस्थित पत्रकार मित्र तसेच विद्यातील कला व्यावसायिक सगळ्यांना नमस्कार. आज या ठिकाणी उद्यामध्ये जे कला व्यावसायिकांनी जो आज उपक्रम केलेला आहे तो अतिशय स्तुत्य म्हणावा लागेल. कारण का भले तामिळनाडू किंवा पांडिचेरीमध्ये हे त्यांचा व्यवसाय असेल, त्यांनी तिथं व्यवसायामध्ये असतील, म्हणजे आपली जी मायभूमी आहे त्या मायभूमीचं जे ऋण कधी फिटू शकत नाही ते त्यांच्यामध्ये जे जाणीव आहे मातृभूमीसाठी, आणि त्यांनी आज फुलाची पाकळी म्हणून हे जो उपक्रम राबवलेला आहे हा अतिशय अभिनंदनास पात्र आहे. मी सर्व कला व्यावसायिकाचे खूप खूप आभार मानतो आणि मला इथंही आपण आज ह्या छोट्याशा कार्यक्रमात बोलून मान दिला त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद. सध्या सर्व जगभर आणि सर्व देशांमध्ये आणि आपल्या देशामध्ये कोरोनाचा हाहाकार झालेला आहे. सध्या प्रशासन जवळजवळ मार्च महिन्यापासून आम्ही पूर्ण तयारीनं कोरोनाला लढा देण्यासाठी प्रशासन आणि जिल्ह्याची आणि तालुक्याची यंत्रणा विस्तार कार्यरत आहे. परंतु सध्याची परिस्थिती बघता आमचं तालुका ऑफिसमध्ये 24 तास मदत कक्ष चालू आहे, कॉल सेंटर चालू आहे, बेड इन्फॉर्मेशन आम्ही 2-2 तासांनी माहिती घेतो. कुठल्याही पेशंटचा फोन आला तर कोणत्या हॉस्पिटलला कुठलं बेड शिल्लक आहे
म्हणजे सस्पेंडरमध्ये नाही, पॉझिटिव्ह पेशंटमध्ये नाही, का आय सी बेडमध्ये नाही किंवा व्हेंटिलेटर पाहिजे. म्हणजे योग्य पेशंटला योग्य ठिकाणी डिरेक्ट कसं पोच करता येईल हे प्रशासनामार्फत पूर्णपणे प्रयत्न चालू आहे. मीडियामध्ये सर्व यंत्रणा 24 तास कार्यरत आहे. लोकांचं पण आम्ही मानसिक मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतोय. रिपोर्ट फक्त पॉझिटिव्ह आला तरी लोकांच्या घबराट निर्माण होतो. सारखे फोन चालू राहतात, कॉल सेंटर 24 तास चालू आहे की बाबा बेड कुठं मिळेल का, किंवा सध्या पॉझिटिव्ह पेशंट जरी आला आणि लक्षणं जरी सौम्य असेल तरी आपण त्यांना होम आयसोलेशन ठेवायची व्यवस्था केलेली आहे. आणि आपल्या डॉक्टरांचं पथक दररोज त्या पेशंटला भेट देऊन अहवाल आम्हाला देतो. त्यामध्ये आता मध्यंतरी जी परिस्थिती होती की बाबा ऑक्सिजन कमी पडतोय किंवा बेडची संख्या कमी पडते त्यामुळे लोकांना एक मला भीती होती. परंतु सध्याची परिस्थिती बघता आपल्या विट्यामध्ये 4 ते 5 हॉस्पिटल चालू झालेली आहे. कुठंही बेडची अडचण येत नाही आणि आम्ही तासा तासाने प्रत्येक बेडची माहिती घेतो. आम्ही सर शासकीय यंत्रणा तिथं आमचे 2-2 लोक आहे. डॉक्टरांच्या मार्फत पण माहिती घेतो आणि आमच्या माणसामार्फत पण माहिती घेतली जाते. आणि त्या पथकामध्ये मी स्वतः आहे. आमची टीम स्वतः किट घालून आम्ही आज जाऊन बघतो की नक्की बेड कुठं उपलब्ध आहे आणि योग्य पेशंट योग्य बेडवर आहे का. विनाकारण ओळखीचा आहे म्हणून त्याला ॲडमिट करून ठेवलं आहे आणि योग्य पेशंटला ज्याला ऑक्सिजन लागणार आहे त्याला बेड मिळत असं आम्ही होऊन देत नाही. 2 दिवसांनी आम्ही कोकणी अचानकपर्यंत तपासणी करतो आणि तुम्ही गलाई मानवांची खरोखर जी मदत केलेली आहे लोकांना पण आम्ही काउन्सिलिंग करून सपोर्ट देतो की काय घाबरू नका. सध्या घरोघरी जरी आपण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन लावलं तरी सौम्य लक्षणं असणारे रुग्ण बरे होतात. हे गलाई बांधव भारत देशभर आपले जे खरोखर विखुरलेले आहेत तुम्ही जे योग्य जाणीवेतून आम्हाला आरोग्य विभाग आणि अडचणीच्या काळात जे तुम्ही मदत दिलेली आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहेत. खंडाळे साहेब आणि सगळी यंत्रणा आमच्या संपर्कात असतील त्यांचा समोर रोखोक आहे. जिथं अन्याय तिथं ते बोलतात त्यांचाही मुद्दा बरोबर आहे. आम्हाला पण योग्य वेळी सजेशन देतात की डॉक्टर असा इथं आपण असं करायला पाहिजे. प्रशासन आणि यंत्रणा चांगले हातात हात घालून काम करत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कालटे साहेब, तालुका वैद्यकीय अधिकारी लोखंड साहेब आणि उपस्थित सर्व बांधव. खरं तर या भागावर गलाई बांधवांचे एवढं उपकार आहेत. खानापूर तालुका असेल, आटपाडी तालुका असेल, तासगाव, पलूस हे 8 तालुके आहेत. त्या तालुक्यातील माणसावर गळाई बांधव नसते किंवा गळाई व्यवसाय नसतात तर ऊस तोडला जायची मिळाली असते. खऱ्या अर्थानं या मातीवर माता आणि माती वेलांटीचा फरक आहे. तुम्ही लोकांनी काय मातीचं म्हणून इतकं खेळले जे गळाई बांधवांनी काम उभं केलं. आज हा सगळा समाज हे सगळे लोक माणसात जे दिसत आहेत आज हे विटानगरीचं जे वैभव उभारलेलं दिसतंय फुललेलं दिसतंय त्याला फक्त आणि फक्त गळाई बांधव जबाबदार आहे. असेल पुलिस असेल, आटपाड असेल, तासगाव असेल, मैने असेल या शहरांचं जे वैभव आहे या बाजारपेठा खुलल्या त्या फक्त तुम्हा लोकांच्यामुळे खुलल्या. तुम्हाला अनेकांनी काय म्हटलं असेल, तुम्हाला कुणी फसवलं असेल, तुम्हाला कुणी गंडवलं असेल, कुणी त्रास दिला असेल, तरी पण तुम्ही लोक देत राहिला. म्हणजे या भागात पैसा अनेकांच्या इतर व्यापारी आहेत, इतर नोकरदार आहेत पण दातृत्व फक्त तुमच्या लोकांच्याकडे आणि तुम्ही लोक जे माघारी फिरून बघता त्यामुळे हा सगळा भाग माणसात आहे. या सगळ्या लोकांना तुमच्या दातृत्वाची तुमच्या मदतीची जाणीव पण आहे. आंब्याला झाडाला किती पण दगड मारले तर आंबा परत फक्त माघारी आंबाच देतो. तुम्हा लोकांना अनेकांनी फसवलं लुटलं लुबाडलं पण तुम्ही फक्त माघारी आंबा देत राहिला. तुम्ही कधी कुणाला दुष्ण दिली नाही, कुणाला शाप दिली नाही, तुम्ही फक्त देत आणि देत राहिला. हे मी पत्रकार म्हणजे फिरतो बघतो त्यांचे गळाई बांधवांच्याकडे दातृत्व आहे. ते दातृत्व साहेब गांटे साहेब पाठीमागे वेलोरला कार्यक्रमला तर वाशिम जिल्ह्यात एक मुलीनी त्या बारक्या पोराला 2.5 वर्षाच्या 10 वर्षाच्या बाळाला घेऊन त्याला फोन मार होता प्रॉब्लेम अवघ्या 1/2 तासात मार होतो आणि 3.5 लाख किलो वाटते तिला 2.5 लाखाची गरज अर्ध्या तासात 3.5 लाख रुपये वाटेल. तुम्हाला या गावातल्या शाळा दिसतील गावागावात, या गावातली मंदिरं दिसतील, या गावातली कमाली दिसतील. हे सगळं योगदान या लोकांचं आहे. रस्ता आणि गटारी सोडली तर बाकी सगळं काम या गळाई बांधवांनी उभा केलं आणि आज सगळ्या तालुक्यात उभारली लोकांचं योगदान मोठं आहे.
त्या लोकांना कोरोना विषय झाला असं असं ऑक्सिजन मशीन घ्यावी लागते आणि आज खूप गरज आहे. त्या लोकांनी तात्काळ त्यांच्या पातळीवर घेतल्या आणि आज जवळजवळ 15 मशीन ते देत आहेत. नागपूर पण या लोकांनी खूप मोठे योगदान दिलं. कुणी कुणी मेडिसिन दिल्या, कुणी मशीन दिल्या, गव्हर्नमेंट त्यांची टीम आली, त्यांनी लॅपटॉप दिले. प्रचंड प्रत्येक वेळा ही माणसे अगदी त्र्याण्णवला जो भूकंप झाला तिथं पण जाऊन या लोकांनी मदत केली. महाराष्ट्रात जिथं जिथं अडचणी त्यात फक्त गावावरच नाही महाराष्ट्रात कुठे पण अडचणी द्यावी गलाय बंधो किंवा म्हणजे असं म्हणतात हिमालयाच्या मदतीला सह्याद्री जातो पण हा सह्याद्री देशभर हे वाक्य अगदी आजही तंतोतंत खरं ठरते. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री जाताना दिसतो आणि तो गलाय बंधवाच्या रूपाने दिसतो. गलाय बंधव सह्याद्री सारखा धावून जातो आणि प्रत्येक संकटात मदत करतो. मी पत्रकारिता गेली 24 वर्ष करतो, विशाल करून संबंध होतो तेव्हापासून मी गलाय बांधवांचं काम बघतो, त्यांचं दाखवून बघतो. आज त्याला ज्या माणसाने जे काम केलंय सुवर्णाक्षण मी स्तुती करायची म्हणून करत नाही, मी स्तुती करण्याला प्रसिद्ध नाही. या लोकांनी जे काम केलं त्याला तोड नाही. त्यांचं उत्तर या भागावर एवढं मोठे आहे तर जे काय उभं राहिले त्यासाठी फक्त आणि फक्त या लोकांचे योगदान. आणि तमाम गलाय बांधवांना आम्ही इथल्या स्थानिक लोकांच्या वतीनं आमच्या वजनारी फाउंडेशनच्या वतीनं हेच सांगतो की तुमच्या ऋणात हा भाग कायम राहील. तुमचं ऋण न विसरण्यासारखं आहे आणि तुम्ही ज्या मशीन दिले त्या मशीनचा तळातल्या शेवटच्या माणसापर्यंत उपयोग होईल. गरजू माणसाचा जो अडचण आहे, ज्याला ऑक्सिजन मिळत नाही, ज्याला बेड मिळत नाही, त्या माणसाला याचा पुरेपूर उपयोग होईल याची खात्री आम्ही तुम्हाला देतो. आणि लोक वाचवायचं काम आपण नक्की करू. तुम्हा लोकांच्या माध्यमातून अनेक लोकांचे जीव असतील एवढी खात्री मी तुम्हाला देतो. आणि माझं गेले होते महापूर, गेल्या वर्षी महापूर प्रत्येक संघाने भरपूर मदत केली, सर्वांनी वेगळी वेगळी केली आणि ही मदत सर्वांनी मिळून केली. तरी आता गलाय वाला सुद्धा आता यावेळी संकटात आहे. त्याच्यावेळी ह्या ती परिस्थितीत आणि गलायवाल्याचं कसं आहे, मातृभूमी आणि कर्मभूमी जशा श्रीकृष्णाला धोल आया होते आज काल कुणी काय सांभाळत नाही. पण आपल्याला जेणे जन्म दिला मातृभूमी तिथं आपण कर्म करतोय, कर्मभूमी तिथं आपल्याला काही निर्णय करावं लागतो, आपल्या मातृभूमीची स्वाती सुद्धा करावे लागतो. तर गलाय बांधव हा कायम धावतो आपल्या मातृभूमीसाठी. तरी तिथं करता तिथं करता आज जर संकट नसतं तरी ह्या दिवशी नसे मिळाले. प्रत्येकाला संकट आहे तरी सुद्धा प्रत्येकाला पुन्हा पुलाची पाकळी केली त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद एवढं मानून 2 शब्द थांबेल. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुभराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.